नमस्कार मित्र हो, आज आपण गव्हाच्या पिठाचा कढईत बेक केलेला पिझ्झा पाहणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. ओके, टॉपिंगसाठी कोबी, कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च, पनीर, नंतर चीज आहे किसून घेण्यासाठी, नंतर पिझ्झा सॉस. पिझ्झा सॉस नसेल तर शेजवान चटणीसुद्धा मी वापरते. केचप, नंतर ओरिगॅनो, रेड चिली फ्लेक्स, नंतर खायचा सोडा, बेकिंग पावडर, घरचं दही, ड्रेसिंगसाठी तूप, खायचं मीठ आणि बेक करण्यासाठी मीठ आणि कढया आणि गव्हाचं पीठ. तर मी दोन बाऊल साधारण ह्या डब्याचं माप घेतलं आहे, दोन बाऊल. नंतर चवीपुरतं मीठ, पूर्ण वाटी, पूर्ण वाटी दही घेतलं आहे, एक अख्खी वाटी घरचं. अच्छा, मी थोडीशी पिझ्झाच्या पिठामध्ये कोथिंबीर घालते, त्याचा खूप छान फ्लेवर येतो. जनरली कोणीच घालत नाही पिझ्झाच्या पिठामध्ये कोथिंबीर, छान लागते. थोडीशी साखर, खायचा सोडा एक छोटा चमचा, एक चमचा बेकिंग पावडर. पिठामध्ये सगळे जिन्नस टाकल्यानंतर साधं पाणी आणि तेल किंवा तूप घालून पीठ छान मळून घ्यायचं मऊ आणि नंतर झाकून ठेवायचं एका पातेल्यामध्ये. अर्धा तास तरी झाकून ठेवावं लागेल. पीठ छान मळून होतं आहे, हे पीठ आपण अर्धा तास पातेल्यामध्ये झाकून ठेवूयात. तोपर्यंत आपण टॉपिंगसाठी लागणाऱ्या भाज्यांची तयारी करूयात. छान पातेल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं, म्हणजे पातेल्याला चिकटणार नाही ते पीठ आणि अर्ध्या तासामध्ये छान फुगतं. पिझ्झा करताना मी ज्या भाज्या वापरते त्यामध्ये थोडंसं पनीर वापरते. त्या पनीरचे मी छोटे छोटे तुकडे करून घेते आणि थोडंसं तांदळाचं पीठ, थोडंसं बेसन पीठ, थोडंसं मीठ हे सगळं मिक्स करते. त्यामध्ये ते पनीरचे तुकडे घोळवते आणि तव्यावर शॅलो फ्राय करून घेते. तेल किंवा तूप सोडून शॅलो फ्राय करून घ्यायचे, म्हणजे त्या पनीरला छान चव येते. आणि हे पनीर भाज्यामध्ये नाही घातलं तरी चालतं, परंतु पनीर थोडंसं पौष्टिक असतं म्हणून मी आपलं घालत असते पिझ्झामध्ये. तेवढंच टॉपिंगच्या भाज्यामध्ये वाढ होते, कारण मला मक्याचे दाणेसुद्धा मिळाले नाहीत आणि घरात जे उपलब्ध आहे त्यामध्ये मी पिझ्झा बनवती आहे. अचानक बनवायला घेतल्यानंतर हे असं होणारच. पिझ्झा तयार करण्यासाठी लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या चिरून तयार आहेत. हे पनीर आहे, हे पनीर आता मी तांदूळ आणि बेसन पीठ आणि मीठ ह्याचं जे कोरडं मिश्रण आहे त्याच्यामध्ये घोळवून तव्यावर शॅलो फ्राय करणार आहे. तुम्हाला जर खायचा सोडा, दही आणि हे वापरायचं नसेल तर तुम्ही ड्राय ईस्टसुद्धा वापरू शकता, ॲक्टिव ड्राय ईस्ट. यूज करायचं नसेल तुम्हाला, पनीर यूज करायचं नसेल भाज्यांमध्ये हरकत नाही. इतक्या भाज्या पुरेशा झाल्या, मक्याचे दाणे असले तर छान दिसतात. काही जण ऑलिव्ह वापरतात, तर ऑलिव्ह आपल्याकडे नाही आहे. माझ्याकडे जे जे अवेलेबल आहे ते मी वापरणार आहे. माझ्याकडे पिझ्झा सॉस थोडा आहे, त्याच्यामध्ये पिझ्झा सॉस आणि टोमॅटो केचप मिक्स करून मी वापरणार आहे. शेजवान चटणी वापरली तरी चालते. असं किसणारं चीज जर अवेलेबल नसेल तर तुम्ही अमूलचे असे स्लाईसवालं चीजसुद्धा तुकडे करून वापरू शकतो आपण. तर इकडे तवा ठेवला आहे, इकडे कढया तापण्यासाठी ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आपण मीठ घालूया. हे मीठ एकदा यूज केलेलं आहे, काहीतरी बेक करण्यासाठी यूज केलं होतं, पिझ्झाच किंवा केक.
कढया तापत ठेवून त्याच्यामध्ये मीठ टाकून, कमी मीठ टाकलं तरी चालतं, आता माझ्याकडे हे वापरलेलं आहे म्हणून टाकते आहे. मला याच्यामध्ये कॉर्न नाही मिळाला, मका, मक्याचे दाणे, काही हरकत नाही, आपण पनीर वापरू शकतो. आपल्याला हे पनीर आता शॅलो फ्राय करायचं आहे. तव्यावर मी थोडंसं तूप सोडलं आहे, त्याच्यामध्ये आपण पनीर टाकून शॅलो फ्राय करून घेऊया. पिझ्झा सॉस कमी होता, त्याच्यामध्ये मी थोडंसं केचप टाकलं आणि शेजवान चटणी घेतली. आपल्याला घरीसुद्धा बनवता येतो पिझ्झा सॉस, मी बनवला होता येतो, संपला आहे माझ्याकडचा. वेळेवर पिझ्झा बनवायला घेतल्यावर एवढं सगळं घरात उपलब्ध असेलच असं काही नाही. मी प्लेट्स ग्रीस करून घेतल्यात. ग्रीस करायला मी मोस्टली तूपच लावते, शक्यतोवर तूपाचा वापर करते, खोटा होईल तेवढा. तेल लावलं तरी चालतं असं काही नाही. एका वेळेला मी दोन कढयामध्ये ठेवणार आहे, त्याच्यासाठी मी एकत्र थोडंसं जाड बोळा घेऊन तीन प्लेटमध्ये असे गोळे थापून घेतलेत आपल्या मळलेल्या पिठाचे, त्याला थोडेसे काट्या चमच्याने त्वचे पाडून घेते. रंग छान दिसतोय की नाही सांगायचं तर मला काय हे पिझ्झा वगैरे आवडत नाही, गव्हाचा असू दे नाहीतर मैद्याचा असू दे, मला ना आवडतं म्हणून बघते. तीन पिझ्झे बनवायचे असल्यामुळे मी एकसाथ तीन पिझ्झे नाही तीन प्लेटला दाखवतो. टॉपिंगसाठी भाजी एकदम बारीक सुरू आहे, शिमला मिरची आणि टाकू शकता. मी टोमॅटो घेतलं, लाल शिमला मिरची मिळाली तर ती टाकायची, छान दिसते. कांदा थोड्याशा भाज्या जास्त घालायच्या, म्हणजे अशा भाज्या खात नाही, अशा पिझ्झामधल्या भाज्या सगळेजण खातात. घरात पनीर उपलब्ध नसेल तर नाही याच्यामध्ये घातलं तरी चालतं, इतक्या भाज्या पुरेशा आहेत.
माझ्याकडे आता आहे पनीर शॅलो फ्राय केलेलं, म्हणून मी त्याच्यात घालणार आहे. शॅलो फ्राय केलेलं पनीर घातल्यानंतर रेड चिली फ्लेक्स, ओरिगॅनो असं सगळं घालायचं. त्याच्यानंतर पुन्हा थोडंसं चीज वरून छान दिसण्यासाठी आणि चवीसाठी घालायचं. जेवढं चीज आपण जास्त घालू तेवढं सगळ्यांना आवडतं. आणि एरवी मी चपातीचा पिझ्झा जेव्हा बनवते तेव्हा तर हे सगळ्या गोष्टी घरात असतील असं नाही, चपातीचा पिझ्झा बनवते तेव्हा. त्याच्यामुळे चालतं आपलं, एखादी गोष्ट नसली तर चालून घ्यायचं. आपल्याला काय हे पदार्थ स्पर्धेला पाठवायचे नाही आहेत, त्याच्यामुळे एखादी गोष्ट नसली तरी चालते. रेड चिली फ्लेक्स, ओरिगॅनो आणि पुन्हा एकदा आपण थोडंसं चीज घालणार आहोत आणि लगेचच कढईमध्ये सगळे पिझ्झे बेक करायला ठेवणार आहोत. वाव, चीज घातल्यानंतर त्याचा रंग अजून छान दिसतो. आपण भाज्यांच्या खाली एकदा चीज घातलेलं आहेच, पुन्हा एकदा वरून थोडं चीज घातलं की सगळ्यांना भरपूर आवडतं ते आणि दिसतंही छान. वा वा वा. कढया आता प्रीहीट करून झालेल्या आहेत. एक 10 ते 15 मिनटं मी ते तापायला ठेवल्या होत्या कढईमध्ये मीठ आणि स्टँड ठेवून. आता आपण त्यामध्ये पिझ्झे ठेवतो आहे आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं पिझ्झा बेक करून घ्यायचा. अधूनमधून तुम्ही झाकण उघडून चेक करू शकता. 15 ते 20 मिनटापेक्षा जास्त 5 मिनटं वगैरे जास्त ठेवायचा आणि त्याच्यानंतर काटे चमचा घालून टोचून पाहायचं. त्याला जर पीठ चिकटलं नाही तर समजायचं आपला पिझ्झा झाला. कारण खूप तुम्ही अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ ठेवला तर तो असा करपू शकतो किंवा जास्त बेक होऊन असा कडक होऊ शकतो. त्याच्या थोडंसं सॉफ्ट राहायला पाहिजे आणि बेक झाला पाहिजे, इतकंच पुरेसं आहे. आपले सर्व पिझ्झे आता कढईमध्ये ठेवून झालेले आहेत. झाकण ठेवून गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि 15 ते 20 मिनटं पिझ्झा बेक करून घ्यायचा. आपल्याला जर घाई असेल तर आपण डायरेक्ट तव्यावरसुद्धा पिझ्झा बेक करू शकतो. आता मी 2 कढयामध्ये 2 पिझ्झे ठेवलेत, तिसरा पिझ्झा आपण ह्या तव्यावर ठेवूयात. तवा तापलेलाच आहे, त्याच्यावर मी तिसरी प्लेट ठेवली आणि झाकण ठेवलं. झालं, कढईचं झाकण मध्येच उघडून आपण पाहू शकतो. वा, काय छान रंग आला आहे पिझ्झाला. तव्यावरचा पिझ्झा देखील होत आला आहे. वा वा वा, व्हेरी नाईस. फुल्लाय छान पिझ्झा बघा, बघू शकता तुम्ही तव्यावरचा पिझ्झा. वा, एक नंबर. इकडे बघूया. ओ नाईस, इधर का तो. वा, सुंदर फुल्लाय पिझ्झा, बघू शकता. विदाऊट ईस्ट चेक करायचा असं. चमच्याला पीठ लागलं राहिलं नाही म्हणजे पिझ्झा झाला, ते पण बघू शकतो आपण. छान शिजलं. पिझ्झा थोडासा थंड झाला की तो मग कट करून घ्यायचा, त्याचे फोटो काढायचे आणि मग खायला द्यायचा. सिंपल. घरच्या घरी गव्हाच्या पिठाचा विदाऊट ईस्टवाला घीवाला अतिशय पौष्टिक असा पिझ्झा खाण्यास तयार आहे. पिझ्झाला रंग किती छान आला आहे तुम्ही पाहू शकता. मी एक पिझ्झा आहे ना डायरेक्ट तव्यावर बेक करून घेतला, त्याच्यावर प्लेटसुद्धा नाही ठेवली, डायरेक्ट पिझ्झा ठेवला, झाकण ठेवलं आणि बारीक गॅस करून मस्त बेक करून घेतला. तो इतका सुंदर खरपूस झाला आहे खालून आणि फुगलायसुद्धा छान, पाहू शकता तुम्ही. तो पिझ्झा सगळ्यात बेस्ट झाला असं मला वाटतं. आपण प्रयोग करू ना पदार्थांवर तेवढे कमी आहेत. जसे माणसांवर प्रयोग करत असतो तसे पदार्थांवर पण करायचे. आपल्यालाच नवीन पदार्थ सापडतो. खुश दमले बाबा. रेसिपी सांगून, शूटिंग करून, पदार्थ बनवून, वाट बघून, टेन्शन घेऊन खरंच दमले. मला खरंच टेन्शन आलं होतं हा पिझ्झा कसा होईल याचं, परंतु अतिशय छान झालेला आहे हा पदार्थ.
दिसायलाही छान दिसतो आणि चवीलाही छान झालेला आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा घरी बनवलेला गव्हाच्या पिठाचा कढईत बेक केलेला पिझ्झा.